फाजुमा किचनमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण एक युनिक डिश बनवणार आहे. आज आपण मसाला कुरमुरा बनवणार आहे. पटकन अशी होणारी डिश आहे. तर चला फ्रेंड्स, मग सुरुवात करूया आपण डिश बनवायला. आपल्याला लागणारं साहित्य अशा प्रकारे आहे. आपण हे कुरमुरे घेतले आहे, मिक्स चिवडा, डाळ भाजलेली, शेंगदाणे, तेल, मोहरी, कढीपत्ता, लाल मसाला, साखर, हळद, हिंग आणि मिरची. आता एक कढई घ्या, त्याच्यामध्ये आधी आपण तेल टाकून घ्या आणि याला चांगलं गरम होऊन द्या. तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता ह्याच्यात आपण जे शेंगदाणे घेतले ते टाकून घ्या आणि ह्याला चांगलं रोस्ट करून घ्या. हे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे चांगले रोस्ट झालेले आहे. याला जास्त काळं पण नाही भाजायचं आहे. आता ह्याच्यात आपण जी डाळ घेतली आहे ती टाकून घ्या आणि ती पण चांगली रोस्ट करून घ्या. आता आपण हे सगळं साईडला करून घ्यायचं आहे आणि आपण अशी साईडला थोडीशी मोहरी टाकून घ्या आणि याला चांगली तडतडू द्या. त्याच्यावर आपण इथे साईडला कढीपत्ता पण टाकणार आहे आणि आपली जी मिरची घेतलेली आपण ती टाकून घ्या आणि याला चांगलं मिक्स करून घ्या. आता ह्याच्यात आपण हिंग टाकणार आहे, हळद आणि जो आपण लाल मसाला होता तो टाकून घेणार आहे आणि याला चांगलं मिक्स करा. आता आपल्या मिश्रणामध्ये आपण जे कुरमुरे घेतले होते ते टाकणार आणि ह्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्या. खूपच पटकन आणि इझी रेसिपी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे वरतून, थोडी ह्यानी चांगली चव येते. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्या. आता तुम्ही ह्याच्यामध्ये जो आपण मिक्स चिवडा घेतला होता तो टाका आणि याला एकदा एक फायनली मिक्स करून घ्या आणि आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्या. आपला मसाला कुरमुरा रेडी झाला आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकतात आपले मसाले कुरमुरे बनून रेडी झाले आहे. ही खूपच यम्मी अशी डिश आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि मला नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.